आज आपण लाईफ प्रोसेसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम या लेसनमधील पुढचा टॉपिक कोऑर्डिनेशन हा शिकणार आहोत. सर्वप्रथम कोऑर्डिनेशन आपण कशाला म्हणतो ते बघूया. सेव्हरल डिफरंट ऑर्गन सिस्टीम फंक्शन इन अ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये अनेक ऑर्गन सिस्टीम त्या ठिकाणी फंक्शन करत असतात, म्हणजे कार्य करत असतात. देअर लाईफ गोज ऑन स्मूथली इफ देअर इज अ कोऑर्डिनेशन बिटवीन द डिफरंट ऑर्गन सिस्टीम ऑर ऑर्गन्स अँड द स्टिम्युलाय इन द सराउंडिंग. बघा, मग त्यांचं जे कार्य असतं त्या ठिकाणी प्रत्येक सिस्टीमचं, ते स्मूथली का चालू असतं? कारण त्यांच्या ऑर्गनमध्ये काय असते? कोऑर्डिनेशन असते. डिपेंडिंग अपॉन दिस वी कॅन से दॅट सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ अ डिफरंट प्रोसेसेस कॅन बी कॉल्ड कंट्रोल अँड ब्रिंगिंग अबाउट द डिफरंट प्रोसेसेस इन द प्रॉपर सिक्वेन्स कॅन बी कॉल्ड कोऑर्डिनेशन. त्याला आपण कोऑर्डिनेशन असे म्हणतो. प्रॉपर सिक्वेन्सने त्या ठिकाणी सिस्टीम्स कार्य करत असतात, त्यालाच आपण कोऑर्डिनेशन असे म्हणतो. तर बघा, आता आपण कोऑर्डिनेशन इन अ प्लांट्स बघणार आहोत. प्लांट्समध्ये स्पेसिफिक अशी कुठलीच सिस्टीम नसते. नर्वस सिस्टीम नसते, डायजेस्टिव्ह सिस्टीम नसते, मस्क्युलर सिस्टीम नसते. परंतु प्लांट्स ज्या असतात त्या काय करत असतात? रिस्पॉन्स करत असतात. बाहेरून एक्सटर्नल जे स्टिम्युलाय येत असतात त्यांना ते रिस्पॉन्स देण्याचं काम प्लांट्स करत असतात. बघा, आता प्लांट्सची जर मूवमेंट एक्सटर्नल स्टिम्युलायला रिस्पॉन्स म्हणून प्लांटची जर मूवमेंट झाली तर त्याला आपण ट्रॉपिक मूवमेंट असे म्हणतो. त्यानंतर शूट त्यानंतर फोटोट्रॉपिक मूवमेंट. फोटोट्रॉपिक मूवमेंट म्हणजे काय? तर प्लांटचे जे शूट्स असतात त्या ठिकाणी प्लांटच्या ज्या फांद्या असतात त्या काय करत असतात? लाईटच्या दिशेने त्या ठिकाणी मूवमेंट करत असतात. प्लांटची जी वाढ असते, ग्रोथ असते, ती लाईटच्या दिशेने होते, प्रकाशाच्या दिशेने होते, हे आपल्याला माहिती आहे. त्याला आपण फोटोट्रॉपिक मूवमेंट असे म्हणतो. प्लांटचे जे रूट्स असतात, म्हणजे मुळं असतात, ती त्या ठिकाणी जमिनीमध्ये ज्या ठिकाणी पाणी आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अशा ठिकाणी ते काय करत असतात? पसरत असतात. त्यालाच आपण म्हणतो हायड्रोट्रॉपिक मूवमेंट. मूवमेंट शोन बाय अ प्लांट इन रिस्पॉन्स टू स्पेसिफिक केमिकल इज कॉल्ड द केमोट्रॉपिक मूवमेंट. स्पेसिफिक केमिकलच्या भोवती त्या ठिकाणी प्लांटची जी मूवमेंट होते त्याला आपण केमोट्रॉपिक मूवमेंट असे म्हणतो. ऑल द अबाव मेन्शन मूवमेंट ऑफ अ प्लांट आर रिलेटेड विथ द ग्रोथ. आतापर्यंत आपण ज्या मूवमेंट बघितल्या प्लांटच्या, त्या ग्रोथशी रिलेटेड होत्या, म्हणून त्यांना आपण म्हणतो ग्रोथ रिलेव्हंट मूवमेंट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर काही वनस्पती बघितल्या असतील, जशी टच मी नॉट, म्हणजे मिमोसा प्लांट, आपण त्याला म्हणतो लाजाडूचं झाड, वेनस पायट्रॅप, लोटस, बाल्सम यासारखे जे प्लांट्स आहे, आता त्यामधील एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं असलं तर टच मी नॉटचं आपण घेऊया, मिमोसा प्लांटचं. त्याची जी मूवमेंट असते, ज्या ठिकाणी आपण प्लांट्सला टच केलं त्या ठिकाणी तर प्लांटची मूवमेंट होतेच, पण इतर ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी त्या मिमोसा प्लांटची मूवमेंट होताना आपल्याला दिसते, हालचाल होताना दिसते. ते का? कारण प्लांट्समध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी इम्पल्सेस असतात, त्याला आपण इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस म्हणतात. हे इम्पल्सेस काय करत असतात? ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर इन्फॉर्मेशन प्लांट्सची पोहोचवण्याचं काम हे इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस करत असतात. त्यानंतर बघा, सम स्पेसिफिक मूवमेंट ऑफ अ प्लांट डू नॉट लीड टू प्लांट ग्रोथ. त्यामुळे अशा काही मूवमेंट असतात प्लांटमध्ये की ज्यामुळे प्लांटची ग्रोथ होत नाही. सच अ मूवमेंट आर कॉल्ड ग्रोथ रिलिव्हंट मूवमेंट. त्यांना आपण म्हणतो ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंट. ॲज अ रिस्पॉन्स टू द चेंजेस इन द सराउंडिंग प्लांट हार्मोन ब्रिंग अबाउट व्हेरियस मूवमेंट इन अ प्लांट. सराउंडिंगला त्या ठिकाणी रिस्पॉन्स देण्यासाठी प्लांट जी मूवमेंट आपल्यामध्ये घडून आणत असते त्यालाच आपण ग्रोथ इरिलिव्हंट मूवमेंट असे म्हणतो.